रास्ता फ्रेंड्स डे सेकंड मी मैदान मध्ये आलो आमच्या आणि सगळी तयारी चालू आहे. मुलं सगळी काम करते आहेत, कार्य करते. आणि प्राइजेस बघा, बेस्ट बॉलरला शूज आहेत, बेस्ट बॅट्समनला बॅट आहे, मस्त अशी मॅन ऑफ द सिरीजला बघा टी शर्ट आहे, पुमाचं ओरिजिनल सेकंड प्राइज. हे ते तुम्हाला काल दाखवली ट्रॉफी, मी ट्रॉफी जर तुम्ही बघितलं असेल. आणि फर्स्ट प्राइज आणि उत्तीर्ण आलं तर प्राइज आम्ही देतोच आहे. मुलं प्रॅक्टिस करतायत, आज आमच्या बिल्डिंगमधली मॅच आहे. मित्रांनो आता वाजले 11:30 आणि 12:30 मॅचेस सुरू होतील. स्टे ट्यून, मी बघत राहा ब्लॉग. आणि दुसऱ्या दिवशी जी पहिली मॅच आहे 17 नंबर 23 नंबर 17 आणि 23 दोन्ही टीम आलेल्या आहेत. आता टॉस होईल. ए बाबा टॉस उडव ना राज. आणि आमचे कॉमेंटेटर आहेत गौरव आणि सगळी बिल्डिंग मधली पोरं आहेत. स्कोर बोर्ड हा आहे, स्कोर बोर्ड लिहितोय ऋषभ पंत. पंच आपल्या टीमला नियम सांगतील, त्यानंतर टॉस होईल. हे खूप गरजेचं आहे नियम समजणं. प्रत्येक इमारतीचे वेगवेगळे नियम आहेत, तसे आमच्या इमारतीचे पण नियम आहेत क्रिकेटसाठी. सिद्धेश नरे आणि बाळा मोरे दोन्ही टीमला सांगताना हे आमचे अंपायर्स आहेत. हर्षद नरे मेन अंपायर आहेत. हे नोची लाईन आहे आमची, व्हीकलची ते अंपायर आहेत. ऑर्गनायझर राज हडकर आणि टीम नियम सांगून आलेलाच वाटतं. पाहुणा आलाय. टॉस उडतील आता दोन टीमचा. टॉस उडवलेला आहे. 17 नंबरने टॉस जिंकलाय. गेट बंद करून टाकला इकडे. इकडे प्रेक्षकांची गर्दी होते म्हणून तो गेट ओपन ठेवलाय. फक्त बिल्डिंग मध्ये येणाऱ्या आणि जाणाऱ्या लोकांसाठी हा ओपन करणार आम्ही, आहे की नाही. आणि आमच्या बिल्डिंग मधून टॉस जिंकलेला आहे आणि बॅटिंग घेतलेली आहे पहिली. तर मी आता लाईव्ह दाखवणार आहे मॅच आमची. ऊन आहे, छत्रीची ऑरेंज वगैरे केलेली आहे. 8 सन्मान चिन्ह श्री राजेश मोरे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देण्यात येत आहे. अमर सावंत आमचे बिल्डिंग मधले हिरो. दोन चौकार लावले होते त्यांनी मॅच. 14 रन केले त्यांनी. 1 नंबर रायझिंग स्टार पहिली ओव्हर टाकलेली आहे मस्त, एकदम मस्त सारखी राज हडकर यांनी. तर फ्रेंड्स आता लगेचच दुसरी मॅच सुरू होणार आहे. बिल्डिंग नंबर 38 आणि बिल्डिंग नंबर 17 हे आमचे साईनगरचे अंपायर. इकडे एक अंपायर आहे, तुम्हाला काय बोलायचं आहे विशेष टिप्पणी कसं वाटतं आमच्या बिल्डिंग मध्ये आणि लास्ट काय हर्षवर्धन 39 नंबर मध्ये राहतो. आमच्या 38 नंबर मध्ये नेहमीच खेळायला येतो. तुला कसं वाटतं म्हणजे राऊंड वगैरे भरवलं आम्ही? फर्स्ट टाइम राऊंड भरवले, खूप बरं वाटतंय. जरा मला पण खेळायला जरा मिळेल आज. तुम्हाला पण म्हणजे तुम्ही काय खेळतात नेहमी, तुम्हाला म्हणजे असं वेगळं काय वाटतं त्यामध्ये? आयोजन चांगलं इकडचं कसं वाटतं तुम्हाला? आयोजन चांगलं आहे, कम्युनिटी चांगली आहे. अच्छा, आयोजन चांगलं आहे ना. प्राईज जास्त आहे मेन म्हणजे. प्राईज जास्त आहे प्रत्येक त्याप्रमाणे तुमचं. तुम्हाला डे अँड नाईट खेळायला पण भेटतं ना, त्याचा सेटअप केला आम्ही. तुम्हाला वेगळं काय वाटलं दुसऱ्या बिल्डिंग मध्ये आणि या बिल्डिंग मध्ये? ग्राउंड चांगलं आहे बाकीच्या बिल्डिंग पेक्षा. ग्राउंड खूप चांगलं म्हणजे मेंटेन ठेवलं. ऑडियन्सला उभं राहायला पण जागा केली. म्हणजे आम्ही तसं ते पवेलियन बनवून घेतलंय खास प्रेक्षकांसाठी, त्यामुळे गर्दी वगैरे अशी त्या बाजूला फक्त एका साईडला जाईल. त्यामुळे ग्राउंड मध्ये सहजासहजी येत नाही कोण. ओके, खेळायला मजा येते तुला. तुम्ही पहिले राऊंड जिंकलेत ना? हो, दोन मॅच जिंकले म्हणजे तुम्ही आता सेमीफायनल. आमच्याबरोबर तुम्ही या सेमीफायनल. आमची इच्छा अशी, आमची टीम पण जिंकलेली आहे आणि आता ती दुसरी मॅच सुरू झाली लगेच 17 नंबर 18 भाई त्याला मॅच नाही पिलबी तू किपिंग करायला काय खेळले त्यांना बच्चे लोक. आमचे प्रेक्षक वाढलेले तिकडे. आमचे बिल्डिंग मधले सन्नी आणि कासले द ग्रेट. मग अशी दुसऱ्या ओव्हर अशी असे काहीतरी इशारे करत होते. आता अंगठा दाखवत आहेत, मग काहीतरी वेगळं दाखवत होते. कॉमेंटेटर चेंज झाले आमचे.
आमचे पहिले कॉमेंटरी प्रेक्षक बनलेत आणि प्रेक्षक कॉमेंटरी बनलेला आहे कौस्तुभ है ना कौस्तुभ कॉमेंटरी करणार आहेस ना आणि ओमी द बॉल मॅन दोन दोन बॉल घेऊन बसले हातामध्ये ऑलरेडी चेक करतायत ट्रॅक पॅन्ट आणि जॅकेट मॅन ऑफ द मॅच आहे ना मॅन ऑफ द सिरीज पवेलियन मध्ये बघा प्रेक्षक जमा झालेत मॅच सुरू होईल थोड्या वेळात आणि इमर क्रमांक 40 ने टॉस जिंकून फिल्डिंग घेतलेली आहे विजेची बॅटिंग आहे वा मॅच मधून रेडी आहेत आता मॅच सुरू होईल इमारत क्रमांक 37 यांनी टॉस जिंकून बॉलिंग निवडलेली आहे आता सामना 37-36 आजचं आपलं प्रक्षेपण हे युट्यूब चॅनल वरती ट्रॅव्हल वर्ल्ड पीठ अमित जांभळे यांच्याकडून केलं जात आहे त्यांचे जाहीर आभार या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा हीच विनंती बिल्डिंग मध्ये रोहित शर्मा पण आलेला हिटमॅन रोहित शर्मा हे आमचे नाव आहेत डायरेक्ट मी तुमच्या पंचाने प्रश्न केला साईड आर्म साईड आर्म म्हणजे किती डिग्री असतो अच्छा मला माहित नाही फ्रेंड्स आता फर्स्ट लॉट नाही तो संपणार आहे म्हणजे मॅचेस संपतील आणि सेकंड लॉटच्या मॅचेस सुरू होतील त्याच्यामध्ये लॉट होतील चार बिल्डिंग मध्ये आणि फायनल आणि सेमीफायनल दोन्ही खेळतील आमचे लेग अंपायर डंबले पान खात आहेत मोंटी गोड पान आणि आता शेवटच्या चार टीम आलेल्या आहेत सेमीफायनल आणि फायनल होईल त्या चार टीमचे लॉट पाडणार आहेत त्याप्रमाणे चिट्ट्या होणार आहे चिट्ट्यामध्ये जी टीम समोर येईल त्या खेळणार आम्ही समोरासमोर अडतीस नंबरचा कॅप्टन प्रत्येकाने एक एक घ्या चिट्टी कोणच्या लॉट पाडतायत कोण वसिस कोण आहे दाखवय बघा भाई कॅप्टन अडतीस वर्सेस 39 आणि स्टेडियम मध्ये थोडीशी लाईटिंगची खराबी झालेली आहे तर आमचे विकी आहेत 28 मधले इलेक्ट्रिशियन आपत्कालीन सेवेमध्ये त्यांनी जॉईन केलेले आहे 38 नंबरच्या त्यांचं खूप खूप स्वागत आहे आमच्या बिल्डिंग मध्ये 39 नंबरची मॅच आहे तर मोंटे इथून खुश झाले आहेत 41B बरोबर त्यांचे बद्दू पप्पू आमची टीम उभी आहे 38ची डिस्कशन चालू आहे रास्ता आज हिरो दिसतो एक नंबर चॉकलेट बॉय 38 आणि ऑलराऊंडर बॅट्समन बॉलर कम फिल्डर आयोजन बंद पडले अजून सुरू झालेले नाही आहेत प्रयत्न चालू आहेत आणि आयोजन सुरू झालेले आहेत वा 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 खूप खूप धन्यवाद विकी तक्पा यांचे आणि लाईट चालू करून दिलेले आहेत इलेक्ट्रिक प्रॉब्लेम होता काहीतरी आता राऊंड सुरू होतील सेकंड लॉट फर्स्ट मॅच सेमीफायनल्स आणि फायनल्स खेळवलं जातील आता 19 आपल्या इंजर्ड झाल्या काल डोक्याला बॉल लागला त्याच्या तरी खेळायला आल्यात डेडिकेशन पाहिजे त्यांना पहिली सेमीफायनल खेळणार आहे आता 41B आणि 36 नंबर यांच्यामध्ये टॉस उडवणार आहेत दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत टॉस उडवतील आता फर्स्ट सेमीफायनल तर टॉस छापा आलेला आहे आणि कोण जिंकलं 41 नंबर जिंकलेले टॉस 41B त्यांच्या दोन टीम होत्या 41 A टीम त्यांची बाहेर झाली कालच आणि आज त्यांची दुसरी टीम जी आहे ती सेमीफायनल पर्यंत आलेली आहे हे आमचे ओमी अंपायर आहेत आमच्या मॅच मध्ये धन्यवाद तुमचं आमच्या बिल्डिंग मध्ये आल्याबद्दल अंपायरिंग
करतात ते व्यवस्थित, बॅटिंग बिटिंग पण जमते त्याला. सीकेच्या नंबरच टीम डिस्कशन चालू आहे. बरोबर कॉमेंट करते परत एकदा. कौस्तुभ देशमुख इंटरेस्ट घेतलेली आहे. महेश वाडकर सगळे बसलेले. महेश वाडकर घेतील पार्टिसिपेट. 36 19 वाले पेसर मध्ये आले धरते खेळायला. आमचं होमग्राऊंड आहे, होमग्राऊंड मधून खेळा आल्या तुम्ही हारणार. तुला काय वाटतं आताची मॅच कशी झाली? कोण जिंकलं पाहिजे होत? एकोणतीस आणि एकोणचाळीस जी 38 आणि 39 जी मॅच आम्ही खेळणार आहे, ऍज अ फ्रेंडशिपच खेळणार आहे. आपलीच टीम आहे 39 पण आमच्या बिल्डिंग मध्ये येऊन खेळतात ती पोरं. आमच्या बिल्डिंग टॉस जिंकून बॅटिंग घेतलेली आहे पहिली. फायनली टीम हारलेली आहे 39 बरोबर. आणि आमची जी मॅच आता झाली ती तुम्हाला बघायची असेल तर मी आय बटन वरती आहे. मी आय बटन वरून आमची लिंक देणार आहे ती बघा. टीम परफॉर्मन्स बद्दल बोलतात. मॅच गमवली आहे 38 नंबरने. म्हणजे आम्हीच ऑर्गनायझर आहे आणि आम्हीच हरलेलो आहे. 39 नंबर मधले बॅट्समन पप्पू द ग्रेट बॅट्समन या लोकांनी मस्त खेळलेले आहेत. मॉन्टी बॉलिंग करतात. त्याने पण बॅटिंग केली मस्त 1 नंबर. आणि द फायनल्स 39 चे कॅप्टन आणि 41 चे कॅप्टन. आणि टॉसला आपले राजेश मोरे आणि महेश वाडकर उभे आहेत गोल काकांसोबत. आणि टॉस बरंच उडो पाहिजे पाय लागला काही प्रॉब्लेम नाही लागला म्हणजे टच झाला पायाला. रुवा पाहिजे पाय लागला म्हणून. टॉस जिंकलेला आहे आणि डिसाइड करतील आता ते आमचे पोळ काका. कसं वाटतं काका बिल्डिंग मध्ये टुर्नामेंट आहेत? आणि मित्रांनो आता आपण खेळणार आहे 38 हिस्ट्री मधली ग्रँड फायनल क्रिकेटची. 39 विरुद्ध 41 बी. बल्ला 1 नंबर. राजेश
एक नंबर सेलिब्रेशन गोइंग ऑन ये लोकांनी वर्ल्ड कप वाढले असं तुम्हाला फिलिंग येते. हा इव्हेंट आहे तो समाप्त झालेला आहे आणि सक्सेसफुल झालेला आहे. मेन म्हणजे तर सगळ्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन की यांनी एवढा मोठा इव्हेंट असा ऑर्गनाईज केला पूजा कमिटीने. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. टोल भेटू असाच एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.